अखेरीस हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा तुम्ही सर्व? आय होप सगळे ठीक आहात, मस्तात आणि मजेदार. ऍज युजुअल तुम्ही दिसताय इकडे अवतारात. कसा आहे हा अवतार? कसा आहे तुम्ही बाबा? कसं चाललंय सगळं? तर आम्ही इकडे आता करतोय ती साफसफाई. आधी म्हटलं बेड साफ करूया, बेड मध्ये थोडी जागा करूया, कारण बाहेर सगळं सामान पसरलेलं आहे, वाढलेलं आहे, ते इकडे जाईल, शिफ्ट होईल. बेड मध्ये नको आहेत त्या गोष्टी काढून टाकूया, जेणेकरून नवीन वस्तू यामध्ये ऍड करता येतील. हाच दृष्टिकोन घेऊन आता मी सुरुवातीला बेड घेतलाय साफ करायला. पण बरंचसं सामान असं आहे की ह्या स्टोरेजच्या रिकाम्या बॅगा आहेत, थोडंफार निशांची कपडे आहेत जो हे केलेली, आणि आमची अंथरूण कांबरूण वगैरे ते आहे. त्यामुळे ह्यामध्ये आता जागा थोडीफार शिल्लक आहे, तर ते चाललंय नेमकं काय काय करायचं. ह्याच्यातले टॉप वगैरे आहेत, हे शिवायचं आहे कपडे वगैरे. तुम्ही बघू शकता हे मी पर्स वगैरे शिवत होते, त्याचं हे सगळं सामान तसंच आहे. आणि हे बघा, तर त्यामुळे कसं हे छोट्या मोठ्या गोष्टी आहेत. कसं असं आपण आणतो सामान, पण ते लक्षात राहत नाही आपल्याकडे एवढं सामान आहे किंवा नाही. त्यामुळे आता जरा एकदा डोक्याकडून किंवा नजरेखालून घातलं की आपल्याला पण कळेल की आपल्याकडे किती सामान आहे, काय आहे. म्हणूनच एकदा दोनदा, दोन महिन्यातनं, सहा महिन्यातून एकदा, लहान मुलं असेल तर सहा महिन्यातून एकदा अशी क्लटर करायला चालू करायचं. नको असलेल्या वस्तू फेकून द्यायच्या, कारण ठेवून ठेवून त्याचा काही उपयोग होत नाही, फक्त आपल्या घरातली अडचण वाढत जाते. त्यामुळे नको असलेल्या वस्तू सगळ्या फेकून द्यायचा, जे जे पाहिजे आहे ते सर्व ठेवून घ्यायचं आणि नवीन सुरुवात करायची. चला आजचा हा ब्लॉग स्टार्ट करते साफसफाईचा. इकडे आहो पण आहेत मत्तीला, बरं का? हे बघा, हाय करा, हाय मनगुतकर, बाय बाय, दमले मी आता. चला निधी आणि निशांग बाय. तर मंडळी, मी ना इकडे आमच्या बेडरूमच्या विंडोमध्ये इकडे हे जास्वंदीचा खूट लागला होता मस्त, त्याला आता पालवी फुटते ही बघा. पण ह्याच ह्याच्यामध्ये कुंडीमध्ये हे आलेलं झेंडूचं झाड, आणि इकडे टोमॅटोचं झाड, आणि हे दोन तुळस आलेले. जरा मोठं व्हायला पाहिजे होतं, पण मला ह्याला वाढवायचं आहे चांगलं, म्हणून मी यांना काढतले. आणि आता माझ्यासाठी तुळस पण खराब झाली होती, झेंडूचं पण नवीन ह्याचं टोमॅटोचं इकडे वेगळ्या कुंडीत लावलं आहे मी. आता हे झेंडूच्याला जागा करायची आहे. तर माझा आता विचार आहे कशामध्ये काय काय लावू, असा विचार चालला आहे. तर आता मी काम करते, ह्याच्यामध्ये झेंडूचं झाड लावते, नाही तुळशीचं लावते, आणि हे झेंडूचं दुसऱ्या ह्याच्यात लावते. लाकडी टेबल आलेला आहे नवीन, व्हाईट पाहिजेत, व्हाईट ब्लॅक झाला. ओके, अजून माझा लेख तुमचा नाही बघितला का भाऊजी? असं असतंय, भाऊजी आले तर आम्हाला टेबल आणायला मदत करायला, आणि ह्या टेबल मधलं हे सगळं सामान काढलंय खाली, एवढं सामान आहे त्याच्यात. त्यामुळे आता ही हा टेबल, ह्या टेबलची 10 वर्ष संपलेली आहेत कारकीर्द, त्यामुळे त्याला आता हे करायचं आहे. गॅलरीत मावलतो तिथं, ह्याला ह्या भिंतीला लावूया असा करून, म्हणजे हिंची खेळ चालते. इकडे कोण उघड जायला आज बाहेर? नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये, ब्लॉग मध्ये. तर मी आहे नीलम, आणि तुम्ही बघत आहात नीलम आणि ब्लॉग. आज खूप दिवसानंतर मी असा ब्लॉग स्टार्ट केलाय, का तर चला काहीतरी सुरुवात केली पाहिजेत आणि आपल्या कामालाही लागलं पाहिजेत, म्हणून आज स्टार्ट केलाय. तर बघू व्हिडिओ कुठपर्यंत जातो आणि कसा कसा पुढे कंटिन्यू होतो. तर आज मला आहे पुरणपोळीची ऑर्डर, 25 पुरणपोळ्या करून द्यायच्या आहेत. सो त्याची ऑर्डर आहे आणि तयारीला पण लागले, आणि सत्यनारायणाची पूजा आहे त्यासाठी पुरणपोळ्या पाहिजे. त्यामुळे मी आधी, मला आधी स्वच्छ करून घेतलं, म्हणजे आंघोळ वगैरे सगळ्या आवरली आणि नंतर पुरणपोळ्या बनवायला घेते. आता कसं आपण पण राहिलं पाहिजे ना अपडेटेड. सो तेच तयारी चालले, कुकर लावलाय मी इकडे भाजी वगैरे. भाजी पुरणपोळ्या करतोय, कटाची आमटी बनवूया म्हटलं स्वतःसाठी. आणि तसंही मोजक्याच पुरणपोळ्या करायच्या झाल्या, तर तेवढ्याच मोजक्या होत नाही, जास्त होतात. आणि मग आमच्यासाठी पण होतील, कटाची आमटी पण होईल आणि पुरणपोळ्या पण होतील, म्हणून मी हे घेतले. मी इकडे हे बटाटे घातलेत शिजायला, बघा पाणी गरम आहे. हे बटाटे घातले मी ते शिजायला, बटाट्याची भाजी बनवायची आणि पुरणपोळ्या बनवायच्या आणि कटाची आमटी करायची या भाजीने. चला आजच्या मजेदार ब्लॉगला सुरुवात करूया.
मंडळी, इकडे मी डाळ आधी भिजत घातली होती आणि आता त्याची पुरण म्हणजे शिजायला घालते, म्हणजे नंतर मला पुरणपोळ्या करायला बरं पडतील आणि लवकरात लवकर पुरणपोळ्या होतील ह्या दृष्टीने मी लवकर हे शिजायला घालते. आता मला निधीला आणायला जायचं आहे, त्याआधी मला डाळ शिजवून घेते म्हणजे नंतर आपल्या कामाला लागेल. इकडे 4 शिट्ट्या काढायच्या आहेत किंवा 5 शिट्ट्या करायच्या आहेत. ज्या ज्या वेळेला पुरणपोळी असते त्या त्या वेळेला आम्ही बटाट्याची पिवळी भाजी आहे ती नक्की करतोच करतो. सो आज बटाट्याची पिवळी भाजी मी बनवणार आहे आणि निधीला टिफिनलाही तीच भाजी देणार आहे. चपात्या पण कराव्या लागतील कारण निधीला टिफिन द्यायचा आहे, त्यामुळं पुरणपोळ्या तर नंतर होणारच आहेत. त्या म्हटलं आधी डाळ शिजवून घेणं गरजेचं आहे, त्यामुळं माझ्याकडे आत्ता वेळ होता तर म्हटलं आधी डाळ शिजवून घेवा. लगेचच बटाटे सोलायला घेतले जेणेकरून मग भाजी बनवता येईल आणि मग पुढच्या तयारीला लागता येईल. तर मी आता पटापट भाजीला फोडणी देते. इकडे बटाटे जे आहेत ते छान असे कट करून घेते आणि मस्त अशी फोडणी देते. बटाट्याची पिवळी भाजी करण्यासाठी लागणारं जे काही साहित्य आहे ते मी आता काढून घेतलं आहे. कढीपत्ता घेतलेला आहे, मिरची घेतलेली आहे बाहेर काढून, त्यानंतर अललसणाची थोडीशी पेस्ट घालणार आहे, कांदा घालायचा आहे यामध्ये आणि मग आपल्याला बटाट्याची फोडणी मारायची आहे किंवा बटाट्याच्या पिवळ्या भाजी करायची आहे. ती देवाला काही जण दाखवतात किंवा देवाला पिवळी भाजी दाखवतात, त्यामध्ये कांदा लसूणचा वापर करत नाही पण आम्ही करतो खातो. त्यामुळं आता इकडे आणि नैवेद्य करत नाही आहे मी, घरचे साधं घरी जेवायला पाहिजे म्हणून मी बनवते. इकडे जिरं, मोहरी, कढीपत्ता नाही कांदा, कढीपत्ता आणि मिरचीची फोडणी मी घातलेली आहे. फोडणी करत असताना माझ्या लक्षात आलं की यामध्ये थोडं तेल कमी आहे, त्यामुळे मी पुन्हा तेलावर केलं आणि नंतर मग बटाट्याची भाजी त्यामध्ये घातलेली आहे. मिरची घातली, तिखटपणा हवा आहे म्हणून हळद घालायची आणि ही आपली भाजी मस्त तयार होते. पुरणपोळीसोबत ही भाजी खायला छान लागते. चपाती पाहिजे अशी काही गरज नाही, पण ती तुमची गोड पुरणपोळी आणि त्यासोबत ही अशी फेंट बटाट्याची भाजी अप्रतिम कॉम्बिनेशन आहे, तुम्ही नक्की खाऊन बघा. काही जण इळवणीमध्ये किंवा बनवून पण खातात किंवा म्हणजे जे आपले कटाचे आमटे असते त्यातून बुडवून पुरणपोळी खाल्ली जाते. तर मी ह्या भाजीसोबत खाते, मला पुरणपोळी भाजीसोबत खायला खूप आवडते. सो ही भाजी मी आता मस्त परतवून घेते. उकडलेले बटाटे यामध्ये घातलेत, याच्यात ओलं खोबरं घालायचं म्हणजे मस्त भाजी तयार होते. त्यानंतर करते ती मी ओटा क्लीन. क्लीन ओटा असेल तर जेवण पुढचं करायला आपल्याला बरं वाटतं, त्यामुळे ज्या ज्या वस्तू घेतल्या होत्या त्या 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 जाग्यावर गेल्या पाहिजेत. ओटा क्लीन असेल तर पुढे आपण स्वयंपाकही मस्त करू शकतो. इकडे आपली भाजी पुन्हा एकदा परतवून बघते जेणेकरून मग आपल्याला पुढच्या तयारीला लागायला बरे, म्हणजे मस्त भाजी झाली की आपण जेवण बनवून जेवून घेऊ. तर मंडळी पुन्हा एकदा मी आता कामाला लागले. मग अशी मी डाळ शिजवून घेतली, माझं जेवण वगैरे झाले, मी कटाची आमटी बनवली वगैरे आणि तिला स्कूलमध्ये सोडून आले. आता निशांकला झोपवले, 2 वाजले तर आता मी कामाला लागते कारण मला 5 वाजता ऑर्डर कम्प्लीट करायची आहे. किचनवरती पसारा नाही आहे कारण भांडी वगैरे मी घासून टाकलेले आहेत, त्यामुळे भांडी जास्त नाही आहेत, भांडी नाहीच आहेत असं म्हटलं तरी चालेल. इकडे ही डाळ शिजवून घेतलेली आहे, तिला आता मस्तपैकी गुळामध्ये शिजवून घेते आणि मग पुरण करून घेऊया आणि आपण मग पुरणपोळ्या बनवायला चालू करूया. तर मंडळी खूप दिवसांनी माझ्याकडे आज पुरणपोळीची ऑर्डर आली होती आणि म्हटलं चला आता कामाला लागलंच पाहिजे. आमच्या घरामध्ये जे काही घडलं होतं त्यानंतर मी बऱ्याचशा गोष्टी कॅप्चर केल्या नाहीत किंवा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या मी व्हिडिओ बनवले नव्हते, पण आता पुन्हा एकदा शो मस्ट गो ऑन. सो मी आता व्हिडिओ बनवायला घेतला आहे आणि तोही पुरणपोळीचे नवीन ऑर्डर एक आली होती, म्हटलं चला बनवूया. जवळपास 1 किलो जी डाळ आहे ती मी शिजायला घातली होती. मला 25 पुरणपोळ्या ऑर्डरला द्यायच्या होत्या. पुन्हा मी पुरणपोळ्या बनवते हे कळल्यावर मला अजून एक 8 पुरणपोळीची ऑर्डर आली आणि अजून एका ताईंनी 8 पुरणपोळीची ऑर्डर आली होती. त्यामुळे अशा जवळजवळ 30-32 किती झाल्या 32-33
35 म्हणजे जवळपास 35 पुरणपोळीची ऑर्डर आहे अशी म्हणून पकडून चाला. त्यामुळे मी आता अशा बनवायला घेतलेल्या आहेत पुरणपोळ्या. सो मी इकडे गव्हाचं पीठ आणि मैदा दोन्ही मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे आता चांगलं मिक्स करून घेते, मळून घेते. जितकं हे पीठ जितकं चांगलं तुम्ही मळाल ना तेवढी तुमची चांगली पुरणपोळी होणार आहे. त्यामुळे ह्याचं ग्लुटन रिलीज होईपर्यंत हे चांगलं मळून घ्यायचं. आमच्या गावाकडे तरी मस्त पाट्यावर आपटून 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 त्याला असं मस्त मऊल उसलोशीत बनवलं जातं. पण इथे काय आपल्याकडे हातानेच कारभार करावा लागणार आणि त्यामुळे मी हाताने असं मस्त मळून घेते. आणि हे पीठ जितकं चांगलं मऊल उसलोशीत मळून घेऊ तितकं छान होतं. आता हे मी पीठ काय करणार आहे, पाण्यामध्ये भिजत घालणार आहे. आणि ह्या वेळेला मी तेलामध्ये घातलं नाही कारण तेलाची जी पुरणपोळी आहे तेलामध्ये ठेवली ती ज्या वेळेला आपण गरम गरम खातो त्यावेळेला ती चांगली लागते, पण दुसऱ्या दिवशी जरी ती राहिली तर थोडीशी कडक होते. त्यामुळे तेलाच्या ऐवजी मी पाण्यामध्ये ते भिजत घातलेलं आहे, कणिक जे आहे ते. आता सारण म्हणजे पुरण बनवण्यासाठी कढई घेतले, कढईमध्ये तूप टाकले, तुपामध्ये ही जी शिजलेली डाळ आहे ती घालायची आणि पुन्हा जरा गरम करून घ्यायची कारण आपल्याला तूप सॉरी आपला जो गूळ आहे तो वितळवून घ्यायचा आहे आणि गुळाबरोबर ही डाळ पण शिजवून घ्यायची आहे. डाळ ऑलमोस्ट शिजलेलीच आहे, फक्त आता गूळ आणि ती एकजीव व्हावी आणि एकत्रित व्हावी यासाठी छान आता ते मिळून येण्यासाठी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर आता गूळ मला जितका लागेल जवळजवळ 1 किलोचा थोडासा मी गूळ बाजूला ठेवला, बाकी सर्व गूळ मी यामध्येच घातलेला आहे आणि मस्त अशा पुरणपोळ्या बनवायच्या आहेत. आणि हां, ज्यांची ऑर्डर आहे त्यांनी पुरणपोळी थोडीशी गोड पाहिजे म्हणून सांगितले, त्यामुळे आता मी थोडंसं जास्त गूळ यामध्ये घातलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता घड्याळामध्ये 3:45 वाजलेत आणि मी 3:45 वाजता हे करायला घेतलं आणि संध्याकाळचे 5 वाजेपर्यंत माझं हे सगळं काम पूर्ण झालं होतं. तर मंडळी आता बराच वेळ झालेला आहे, इकडे मी फोनवर बोलत बोलत आपलं काम पण चालू केलेलं आहे आणि जवळजवळ पुरण जे आहे ते मस्त तयार झालेले असं आपले पलित आहे तो उभा राहिला की समजून जायचं की पुरण आपलं तयार आहे. आता मी पुरण गाळणीने गाळून घेतलेलं आहे आणि जवळजवळ 4 वाजलेत, 4:45 झालेत या सगळ्या प्रोसिजरला. आणि आता जे पीठ जे भिजत ठेवलं होतं पाण्यामध्ये ते मी काढलेलं आहे, ते पुन्हा एकदा मळून घेते. मी बोलले ना जितकं चांगलं हे तुम्ही पीठ मळून घ्याल ना तेवढी तुमची पुरणपोळी छान होणार आहे, ती मऊ लुसलुशीत पण राहणार आहे आणि ती फुटणार पण नाही लाटताना. त्यामुळे ह्या पीठावरती सगळं अवलंबून आहे. हे पीठ तुम्ही छान अर्धा मैदा अर्धा गहू घ्यायचं आणि छान मळून घ्यायचं, त्यामध्ये हळद आणि मीठ घातलेलं, बाकी दुसरं काहीच नाही. आणि हे असं आपटून धुपटून आपटून धुपटून त्याचा मस्त मसाज करून घ्यायचा, त्या पिठाचा छान मालिश करायची त्याची आणि छान त्याला मऊ लुसलुशीत बनवून घ्यायचं. पुरणपोळी घरी खायची असो किंवा बाहेर द्यायची असो ती पोळपाट भर आणि तवा भरून लाटली गेली पाहिजेत असं मला वाटतं. त्यामुळे मी मस्त पोळपाट भरून पुरणपोळी लाटते आणि भरपूर सारण त्यामध्ये भरते. असं नाही का एवढंसं सारण घातलं वरचं पातळ हे जास्त घातलं आणि मग आपण पुरणपोळी बनवली, असं नाही करत. मी भरपूर सारण घातलेली पुरणपोळी बनवते. आणि इकडे तुमचं म्हणत असाल मी अशी काय करते वाकून उभी राहून अशी का हे कराय, तर आईचा फोन आला आहे. आईशी फोनवर बोलत बोलत माझं इकडे काम चालू आहे आणि कारण नंतर आधी बोलायला किंवा काय असं आदल्यामधल्या वेळेत फोन आला तर बराच वेळ बोलायला मिळतं. संध्याकाळची त्यांची घाई असते जेवण वगैरे बनवायची, माझीही घाई असते, मग त्यावेळेला बोलायला मिळत नाही आईशी. त्यामुळे आता ह्या दुपारच्या वेळेत त्यावेळेला ती फ्री असते, त्यावेळेला मला आई फोन करते, आम्ही मस्त गप्पा मारतो. आमचा लाडू आहे म्हणजे भावाचं मूल बाळ आहे ते छान आता बोलायला लागले, रिस्पॉन्स द्यायला लागले, त्याच्याशीही गप्पा मारत असतो मी. त्यामुळं ते ज्यावेळेला जागं असतं त्यावेळेला गावाकडून मला हमखास फोन येतोच येतो, त्यामुळे मी त्यांच्या सगळ्यांशी गप्पा मारत मारत इकडे माझ्या पुरणपोळ्या करायला चालू होतं. आता ही पहिली पुरणपोळी टाकलेली आहे माझी, फक्त एकच पुरणपोळी जळाली असेल फुगली नाही अशातला भाग नाही, फक्त ती जळाली होती. माझं निशांकडे मी लक्ष देण्यात व्यस्त राहिली
त्यामुळे ती एक जळाली, अन्यथा बाकी सगळ्या पुरणपोळ्या या जबरदस्त झाल्या होत्या. मस्त मोठ्या मोठ्या गुपगुपीत अशा मी पुरणपोळ्या बनवल्या होत्या आणि ज्यांनी मला ऑर्डर दिली होती त्यांनाही ते पुरणपोळ्या खूप आवडल्या. आता सगळ्याबरोबर पुरणपोळ्या बनवून घेते आणि नंतर आपण भेटू, कारण पुरणपोळ्या बनवायला वेळ लागणार आहे आणि त्यामुळे म्हटलं नंतर भेटू तुमच्याशी. पुरणपोळ्या आता बनवून झालेले आहेत आणि पसारा बघा किती वाढलेला आहे, किंवा जे काही पीठ आहे ते किती सांडलेलं आहे. इकडे जे तुम्ही बाजूला सुपामध्ये बघताय त्या सगळ्या पुरणपोळ्या आहेत आणि इकडे मी अजून दुसऱ्या ह्याच्यामध्ये पण जाळीमध्ये पण पुरणपोळ्या ठेवल्या होत्या, त्या परातीमध्ये पण पुरणपोळ्याच आहेत. अशा पद्धतीने सगळ्या पुरणपोळ्या आहेत, जवळजवळ 35 ते 34 आसपास पुरणपोळी झाली होती, मलाच आठवत नाही आता किती झाल्या होत्या. तर म्हटलं चला आधी मस्त क्लीन करून घेऊया. पुरणपोळ्या सर्व बनवून झाल्या होत्या, गरम गरम होत्या त्यामुळे मी पॅकिंग केलं नाही आणि आता जवळपास 5:15 झालेत आय थिंक. आणि त्या ताई आधी 5 वाजता येतो बोलल्या, नंतर 6:30 येतो बोलल्या, त्यामुळे त्या 6 वाजता येणार होत्या. म्हटलं गरम गरम भरण्यात काहीच पॉईंट नाही, आपण थोड्या वेळ थंड करून देऊया आणि नंतर भरूया. मग म्हटलं आधी आता जर मी जाऊन पडले, म्हणजे माझी कंबर प्रचंड दुखत होती, कारण 3 वाजल्यापासून मी जाग्यावर एकच उभी होते, त्यामुळं माझी कंबर दुखायला चालू झाली. सो मी आधी विचार केला की आधी जाऊन जरा पडते, पण नंतर विचार केला की हे असंच ठेवून पडण्यापेक्षा भांडी वगैरे जी आहेत पडले ती घासून घ्यावीत, कारण नंतर आपल्यालाच कंटाळवाणं वाटतं की बाकीची कामं करायला, त्यामुळे भांडी हा जो प्रकार आहे तो आपल्याला करावंच लागतं. आणि ह्या पुरणपोळ्या बघा कशा मस्त मोठ्या मोठ्या लुसलुशीत अशा पुरणपोळ्या झालेल्या आहेत. अशा पद्धतीने मी पॅक करून देते, ह्या अशा एकामेकावरती 5 ठेवते आणि त्या पॅक करून देते. आपला जो बटर पेपर असतो ना त्यामध्ये ह्या पॅक करते, त्याच्यानंतर न्यूजपेपर त्याच्यावरती घालते आणि मग अशा पॅकिंग करून देते. सो चला आता किचन अँड क्लीन करायचं आणि मग आपल्या बाकीच्या कामाला लागायचं. भांडी तर ढिगभर पडतात, काहीही करा, जेवण करा किंवा नाश्ता करा आणि तर आणि काही करा, चहा पाणी करा, भांडी ही पडायची ती पडतातच. त्यामुळे भांडी भरपूर पडली होती आणि पुरणपोळीचं जेवण म्हणजे भांडी तर भरपूर पडतात, त्यामुळे आधी भांडी वगैरे सगळी क्लीन करून घेते. मी हे जेवण बनवायला चालू करायच्या आधीपासूनच भांडी सगळी आधी घासली होती आणि नंतर मी पुन्हा हे सगळं करून परत भांडी घासून घेते. आणि ही जी कढई बघताय ती कढई मी घेतली आहे नवीन, स्टीलची कढई आहे, खूप सुंदर आहे. यामध्ये मी पुरण आता घासलं होतं, यामध्ये भाजी पण छान होते. हेवी बॉटम असणारी कढई आहे. माझ्याकडे स्टीलच्या कढया जवळजवळ 5 ते 6 झाल्या, तरी पण डिमांडमध्ये गेला आणि स्टीलची कढई बघितली की माझा जीव नुसता असा वर खाली होतो की ही घेऊ का ती घेऊ. असं भांड्यांचं वरती प्रेम माझं भरपूर आहे, त्यामुळे
भांडी खरेदी करायला मला प्रचंड आवडतात. आता जी घासते ती पण कडे मी डिमार्टमधून घेतलेली आहे. यामध्ये 2 किलोच्या आसपास मटन चिकन काय असेल ते बनवू शकतं. ह्यामध्ये दुसरी जी आहे ती त्यामध्ये 1.5 किलोच्या आसपास. हां आणि आता निशांक येऊन एक देऊन गेला. निशांकने एक पुरणपोळी अख्खी खाल्लेली आहे टी व्ही बघत बघत. आणि पाणी बिणी पिला आणि आता तो मस्त त्याचा पोटोबा भरलेला आहे आणि गेला बाहेर. असा मस्त खुश असतो. त्याला त्याचं पोट भरलेलं असलं की तो खुश असतो. मध्ये मध्ये लुडबुड करायला येत नाही. त्याला मस्त एक गरम गरम पुरणपोळी तूप लावून दिली आणि त्याने मस्त खाल्लेली आहे. सो आता मी इकडे त्याच्याकडे लक्ष देत देत त्याला सुला आली. सो तिकडे सुला घेऊन जाते. असतात लहान मुलं घरात असली की अशी बरीचशी कामं असतात जे आपल्याला मध्ये 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 येतात. कुठलंही काम आपण ठरवलं की ते त्या त्या वेळेला पॉसिबल होतं असं नाही. कारण लहान मूल हे शेवटी देवाघरचं फूल आहे नाही का. सो चला तो तिकडून आला सु करून आणि गेला बाहेर. आणि आता त्याला बाकीचं त्याची तयारी करते. निधीला आणायला जायचं आहे, ऑर्डर द्यायला खाली जायचं आहे. त्यामुळं बाकी मला काही शूट करायला मिळालेलं नाही आहे. आणि हो, तुम्ही म्हणत असाल या पुरणपोळ्या तू ऑर्डरला बनवलीस तेवढ्या दिलीस का, तर यानंतर ह्या पुरणपोळ्या संपल्या माझ्या. दिल्यानंतर एकही पुरणपोळी शिल्लक नाही. फक्त निशांगने एक पुरणपोळी खाल्ली होती आणि एक पुरणपोळी जी जळली होती ती शिल्लक होती. या व्यतिरिक्त एकही पुरणपोळी शिल्लक राहिली नाही. त्यामुळं आहोंचं असं झालं का आम्हाला पुरणपोळ्या करणार नाही. त्यामुळं मी ह्या सगळ्या खटाटोप झाल्यानंतर संध्याकाळी पुन्हा गव्हाच्या पुरणपोळ्या बनवल्या आणि मग त्या आम्ही बाकी खाऊन घेतल्या. असा आमचा दिवस होता. मंडळी यानंतर मी पुढे काही शूट केलेले नाही आहे. जेवढं शूट केलं तुमच्याशी आत्ता शेअर केलं आणि मी खरंच खूप थकले होते. पुरणपोळीची ऑर्डर होती, 25 पुरणपोळ्या बाहेर द्यायच्या होत्या आणि नंतर मी पुरणपोळ्या बनवणार म्हटल्यावर मला अजून इथे सोसायटीमधलेच थोडी ऑर्डर आली. म्हणजे जवळजवळ 40-45 पुरणपोळी मी बनवली होती आणि सगळ्या 45 पुरणपोळ्या ऑर्डरमध्येच निघून गेल्या. एक पण घरात शिल्लक राहिली. निशांक मी एक खाल्ली होती आणि एक जळालेली म्हणून राहिली होती. अशा दोनच पुरणपोळ्या शिल्लक राहिल्या. बाकी सगळ्या पुरणपोळ्या ऑर्डरमध्येच निघून गेल्या. मग परत मी संध्याकाळी थोडीशी डाळ शिल्लक होती. आव्हांना पुरणपोळी खायची होती म्हणून मग गव्हाच्या पुरणपोळ्या बनवल्या. त्या रात्री आम्ही खाल्ल्या पण ते काही शूट केलं नाही कारण खूप थकायला झालं होतं मला. आणि आता हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलवर ते नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय 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 बाय.